नमस्ते पालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार, माझे नाव आहे अमृता नागनाथ भोई। शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सिना। मी आता 7वीत शिकते, गट 5वा। मी आज तुमच्या पुढे एक कथा सादर करणार आहे। कथेचे नाव आहे झाशीची राणी आणि झलकारी। झाशी हे मध्य प्रदेशातील एक गाव। कातकऱ्यांची एक वस्ती होती। त्याच वस्तीत सदोबा व यमुनाबाई हे जोडपे राहायचे। झलकारी ही त्यांची मुलगी। वस्तीतील सर्व मुले जंगलात जात लाकडं तोडीत मोळी बांधीत बाजारात नेत विकून पैसे मिळवीत आणि आई वडिलांच्या हातावर ठेवत त्यांच्यासोबत झलकारी ही जात असे। एक दिवस तिनं ही लाकडं तोडली मोळी बांधली मोळी डोक्यावर उचलून घेत तोच एक नवल घडलं। एका चित्त्याने सरळ तिच्या अंगावर झेप घेतली। बरं म्हणून बरं ती झेप लाकडी मोळीवर पडली। झलकारी वाचली ध्यानी मनी नव्हतं ते घडलं होतं। ती ही गोंधळून गेली पण एका क्षणात सावरली। तिने आपल्या हातात कुऱ्हाड घेतली चित्त्याच्या जबड्यावर घाव घातला तो घाव त्याच्या डोळ्यावर बसला। मोठी जखम झाली चित्ता खाली पडला तर झलकारीने आपल्या कमरेतला खंजीर काढला चित्ताच्या अंगावर सपासप वार केले त्याच्या पोटात खंजीर खुपसला चित्ता ठार झाला। ही बातमी गावभर झाली। सर्व गाव हा पराक्रम बघायला जंगलाकडे धावला। ही शौर्य कथा परिसरात गेली अगदी झाशीच्या राणीपर्यंत गेली। एका मुलीच्या एवढ्या साहसाने तिला खूप आनंद झाला। तिने ताबडतोब निरोप पाठवून झलकारी व तिच्या आई वडिलांना बोलावून घेतलं। मान सन्मान सत्कार केला। जुल्हात स्थानिक बंडखोर झलकारीच्या घरी इंग्रज सैनिक दर घेऊन गेला। ब्रिटिश सरकार तुला मान सन्मान करून तुला मोठी रक्कम देणार आहेत तेव्हा तू आमच्या सोबत चलावे असे तो झलकारीला म्हणाला। त्यावर झलकारी तारकन उतरली तुमचा काय भरोसा तुम्ही तिकडे नेऊन मला कैद कराल। त्यावर जुल्हात गोंधळला। त्याने पैशाची थैली तिच्या समोर बक्षीस म्हणून ठेवली त्यामुळे झलकारी संतापली। तिने ती थैली लात मारून ठोकरावून लावली। ही सर्व हकीकत राणीला कळाली। तिला मनोमन आनंद झाला। ती स्वतः झलकारीच्या घरी तिला भेटायला गेली। तिला मायेने जवळ घेतलं कवटाळलं आपला आनंद व्यक्त केला। याला एक आठवडा झाला तोच ब्रिटिश सेनापती 50,000 सैन्यानिशी झाशीच्या किल्ल्यावर चालून आला व त्याने झाशीला वेढा दिला। राणीनेही किल्ला लढवायचा निश्चय केला। 3 दिवस आणि 3 रात्र अगदी जिद्दीने प्रतिकार केला त्यामुळे ब्रिटिश सेनापती अजूनही तटाची भिंत चढून वर येऊ शकत नव्हते। पण या लढाईत राणीचे बरेचसे सैनिक मरण पावले त्यामुळे राणीला काही यशाची खात्रीच वाटेना म्हणून तिने झलकारीला बोलवलं तिचा सल्ला मागितला। झलकारीचा बेत राणीला पसंत पडला। उद्या सकाळी राणी शरण येण्यास तयार आहे त्यामुळे तुम्ही लढाई थांबवावी असा निरोप झलकारीने ब्रिटिश सेनापतींकडे पाठवला। त्याच मध्यरात्री ज्या ठिकाणी पहारा नव्हता अशा एका ठिकाणी एक घोडा हुशार घोडेस्वारासह सज्ज ठेवला व त्याच्या बाहेर दोरीच्या सहाय्याने राणीला खाली सुखरूपपणे पोहोचवण्यात आले। राणी विजयाच्या चपाईने सूर्याच्या आतच कानपूरला पोहोचली। इकडे दुसऱ्या दिवशी राणीच्या वेशात झलकारी ब्रिटिश सेनापतींकडे तहाची बोलणी करण्याकरता आली। पण झुल्लाला राणीबद्दल शंका आली की ही राणी नसून झलकारी आहे असे त्याने जाहीर केलं त्यामुळे झलकारीनं वठवलेलं नाटक उघड झालं। तिला ताबडतोब कैद करण्यात आलं। तू जर राणीच्या गुप्तीस सांगशील तर तुला सही सलामत पोहोचवण्यात येईल विचार कर तिला असं सांगण्यात आलं। पण झलकारी एक निष्ठ व स्वाभिमानी बाणाची होती। तिने उत्तर दिलं तुम्ही मला फाशी दिली तरी चालेल पण हे गुप्पीत मी तुम्हाला बिलकुल सांगणार नाही। झलकारी हसत हसत व मृत्यूला सामोरे गेली। झलकारीच्या या पवित्र बलिदानामुळे 1857 लढाईत ती अमर झाली। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या। मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा। सोबतीला बक्षिसे मिळवा।